प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। आपण पाहतात इंडिया अपटक न्यूज मराठी। मी उभी आहे शाहू नगरच्या रस्त्यावर। तुम्ही बघू शकता जळगावच्या नागरिकांना एकच भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे रस्ते। जळगावच्या नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच रस्त्यांमध्ये खड्डे आहे की खड्ड्यांमध्ये रस्ते। तुम्ही बघू शकता शाहू नगरचा हा रस्ता आहे। हा शाहू नगरपासून पिंपराळा रेल्वे गेटला हा रस्ता जातो आणि या ठिकाणी भरपूर वाहनांची वर्दळसुद्धा असते आणि नागरिकांची वस्तीसुद्धा या ठिकाणी आहे आणि तुम्ही गड्डा बघू शकता। याच्यामुळे नागरिकांना प्रॉब्लेम होतो की त्यांच्या गाडीचा मेंटेनन्स जो नेहमीचा मेंटेनन्स असतो ना त्यापेक्षा जास्त वाढलेला आहे। पतच नागरिकांचा आरोग्यसुद्धा यामुळे धोक्यात आहे कारण नागरिकांना मनक्याचे प्रॉब्लेम, मानेचे प्रॉब्लेम हे सुद्धा चालू झालेले आहेत आणि सोबतच अशा अशा खड्ड्यांमुळे आणि अशा रस्त्यांमुळे नागरिकांना धुडीचा सुद्धा त्रास होतो आहे। जळगावच्या नागरिकांना अगदी संताप या गोष्टीमुळे झालेला आहे कारण निवडणुकीच्या वेळेस आपले आमदार, नगरसेवक निवडणुकीपुरता आश्वासन दिले जातात त्यांना की ते रस्ते सुधरवतील, पण निवडणुकीनंतर, निवडून आल्यानंतर रस्त्यांचे हाल काही बदललेले नाही आहेत आणि नागरिकांना याच गोष्टीवर भरपूर काही सहन करावं लागत आहे। आणि या रस्त्यामुळे इथल्या नागरिकांना काय त्रास होतो आहे ते आपण जाणून घेऊया शाहू नगरच्या नागरिकांकडनं। सर नमस्कार, काय सांगाल तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतोय? कारण हा रस्ता आहे भरपूर वर्ष झाले असाच आहे आणि तुम्ही इथलेच नागरिक आहात, तुम्ही इथंच राहता, तर तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतंय? मी 10 साल का था तब से दूरदर्शन ये रस्ते की वो आता है, आमदार आता है, खासदार आता है, नगरसेवक आता है, वही बोलता है कि हम इस बार हमको जीता के ला दो, हम इस मोहल्ले की रस्ते की गटरों की सबकी दूरदर्शा बदल देंगे। जो आता है यही शब्द बोलता है। हम छोटे से इतने बड़े हो गए आज, ये हालत है इस रस्ते की। बस धूल से प्रॉब्लम से बहुत बहुत परेशान हो गया मैं भी इससे। तुम्ही काय सांगाल काका की हे रस्ते इतके खराब आहे, याच्यामुळे पाठीचे मनकेचे आपल्याला त्रास होता, याच्याबद्दल काय सांगाल? ये हमेशा बहुत साल से देखते आ रहा, हमेशा धूल उड़ती है, आने वाने वाले को तकलीफ होती है, घर में बहुत धूल आती है हमारे, और तकलीफ सबको सहन करना पड़ रही है। सर तुम्ही नगरसेवकांकडे काय मागणी कराल ह्या रस्त्याच्या दुर्दशाला घेऊन? आमचे लाडके नगर सेवक, हात जोडून विनंती आहे तुम्हाला की एक दार हा रस्ता बनवून द्या आम्हाला। हे का पूर्ण जळगाव जिल्ह्याचे रस्ते असेच खुदळून ठेवले त्यांनी? नागरिकांची हात जोडून मागणी आहे नगरसेवक आणि आमदार यांना की हे रस्ते सुधरवा कारण गेल्या 7 ते 8 वर्ष झाले ह्या रस्त्यांची दुर्दशा तशीच आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंटर